मंडळी नमस्कार. काही वर्षांपूर्वी भारतात हजारो चित्ते होते. शिकार आणि अन्य कारणांमुळे त्यांची संख्या कमी झाली. कालांतराने चित्ता भारतात दुर्मिळ बनला आणि 1952 मध्ये भारत चित्ता विलुप्त देश घोषित झाला. 70 वर्षांनीच म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये भारतात पुन्हा चित्त्यांचं आगमन झालं. पण त्यांच्यातल्या काही चित्त्यांच्या मृत्यूची मालिकाच सध्या सुरू आहे आणि प्रोजेक्ट चिता पुन्हा एकदा संकटात सापडलाय. पण हे चित्ते कुठून आले, भारतात त्यांचा निवारा कुठे आहे, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे होतोय, चित्त्यांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी भारतात अनेक संस्थानं होती. राजा महाराजांचं राज्य होतं आणि या राजा महाराजांचा एक आवडता छंद होता, तो म्हणजे शिकारीचा. आणि त्यांच्या याच छंदापायी अनेक जंगली जनावरं भारतातून नामशेष झाली. त्यातलाच एक प्राणी म्हणजे चित्ता. देखणा आणि अतिशय चपळ असा हा प्राणी भारतात हजारोंच्या संख्येनं होता. पण शिकारीमुळे 1952 साली भारत चित्ता विलुप्त देश म्हणून घोषित झाला. पण सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 आणि फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेतून 12 असे तब्बल 20 चित्ते मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत या चित्त्यांना कुनोमध्ये सोडण्यात आलं. पण धक्कादायक बाब ही की अवघ्या 10 महिन्यात त्यापैकी 8 चित्त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे पंतप्रधानांचा प्रोजेक्ट चित्ता सध्या संकटात सापडलाय. मेलेल्या चित्त्यांमध्ये मार्च महिन्यात साशा, एप्रिलमध्ये उदय, मे महिन्यात दक्षा आणि ज्वालाचे 2 शावक, तर जुलैमध्ये तेजस आणि सूरज हे आणखी 2 चित्ते मृत्यूमुखी पडले. आतापर्यंत कुनोतील चित्त्यांच्या मृत्यूमागे किडनीचा आजार, हृदय बंद पडणं, उष्माघात आणि आपापसातील संघर्षामुळे ही कारणं प्रामुख्यानं सांगितली जात आहेत. त्यामुळे चित्त्यांचं हे नवं घर त्यांना सोयीस्कर नाहीये का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण या व्यतिरिक्त या संदर्भातल्या काही गोष्टी प्रामुख्यानं समोर आल्यात. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून जेव्हा या चित्त्यांना भारतात आणायचं नक्की झालं, त्याआधी जवळपास 5 महिने त्यांना पिंजऱ्यात बंद करण्यात आलं होतं. भारतात आल्यानंतरही हे चित्ते महिनाभर पिंजऱ्यात बंद होते. मुळात आफ्रिकेतल्या खुल्या मैदानी भागात वेगानं धावणारा, पाठलाग करून शिकार करणारा स्वच्छंद प्राणी म्हणून चित्ता ओळखला जातो. हेच वातावरण त्याला सुदृढ ठेवतं. पण 6-7 महिने पिंजऱ्यात अडकल्यानं या चित्त्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली. शिवाय पिंजऱ्यात राहिल्यानं ते अधिक हिंसक आणि आक्रमक झाले. हे चित्ते हल्ला करून एकमेकांना जखमी करतायत. काही चित्त्यांचा या आपापसातील संघर्षामुळेच मृत्यू झालाय. उदय नावाचा चित्ता हृदय बंद पडल्यानं मरण पावला, तर सूरज नावाच्या चित्त्याच्या मानेवर जो रेडिओ कॉलर लावण्यात आला होता त्याच्यामुळे इन्फेक्शन झालं. ते शरीरभर पसरलं आणि त्यातच तो दगावला. एका आंतरराष्ट्रीय सर्व्हेनुसार 50% चित्त्यांचा मृत्यू हा आपापसातील संघर्षामुळे होतो. 7.5% चित्ते एकीकडून दुसरीकडे हलवल्यानं, तर काही ट्रॅकिंग डिव्हाइसच्या इन्फेक्शनमुळे आणि पिंजऱ्यात बंद केल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय. आणखी एक महत्वाची गोष्ट ही की कुनो नॅशनल पार्क हे चित्त्यांसारख्या प्राण्यांसाठी खूप लहान आहे. आफ्रिकेसारखा मुक्त आणि स्वच्छंद अधिवास त्यांना इथे नाही मिळत. त्यामुळे या आणि अशा अनेक कारणांमुळे चित्ता भारतातून दुसऱ्यांदा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे का, असा प्रश्न इथे निर्माण होतोय. सध्या कुनोतल्या उर्वरित चित्त्यांसाठी त्यांना वाचवण्यासाठी मोठे कार्यक्रम आणि उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारची ही मोहीम खरंच यशस्वी ठरली तर भविष्यात पुन्हा एकदा चित्ता हा भारतातल्या जंगलांची शान बनेल.